सध्या हिवाळा सुरू झालाय आणि गुलाबी थंडी सुद्धा पडलीये। तर हवामानातील या बदलांमुळे अनेक वेळेस आपल्याला व्हायरल इन्फेक्शन्स होऊन आपण आजारी पडतो। याशिवाय हिवाळ्यात स्किन ड्राय होणं आणि तळपायांना भेगा पडणं असे प्रॉब्लेम्स आपल्याला आपल्या त्वचेसंबंधित येतात। मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की हिवाळ्यातील ऋतू बदलांमुळे आपल्या शरीरावर जसा परिणाम होतो तसाच परिणाम आपल्या मूडवरती सुद्धा होतो। त्यामुळेच आपल्याला हिवाळ्यात अनेक वेळेस उदासीनता जाणवते। आता यामागे नक्की काय कारण आहे आणि यावरचे नेमके काय उपाय आहेत याबद्दलच थोडक्यात समजून घेऊयात। तज्ज्ञ डॉक्टर सांगतात की सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डरमुळे आपल्याला हिवाळ्यामध्ये उदासपणा जाणवतो। अशावेळी व्यक्तींमध्ये अनुवंशिक आणि पर्यावरणीय घटकसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येतात। तर आपल्या अवतीभोवती असलेलं वातावरण याशिवाय आपल्या शरीरातील हार्मोन्सचं असंतुलन यामुळेच आपल्याला उदासपणा जाणवतो। तर पर्यावरणातील महत्त्वाचा घटक म्हणजे व्हिटॅमिन डी हे आपल्याला हिवाळ्यातील थंडीमुळे आपल्या शरीरापर्यंत आवश्यक तेवढ्या प्रमाणात पोहोचू शकत नाही आणि सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे मेलॅटोनिन हॉर्मोन आणि व्हिटॅमिन डीची पातळी घसरते आणि याचा थेट परिणाम आपल्या मूडवरती होतो। तर सूर्यप्रकाश हा एक महत्त्वाचा घटक असून ज्यामुळे व्यक्तीच्या संवेदनशीलतेवर त्याचा परिणाम जाणवतो। तर मेंदूतील सेरॅटोनिन हॉर्मोन हा सुद्धा व्यक्तीला आनंदी ठेवण्यास मदत करतो। भुकेपासून ते मूडपर्यंत सगळं काही याच सेरॅटोनिन हॉर्मोनवरती अवलंबून असतं। तर चांगल्या झोपेसाठी सुद्धा शरीरात सेरॅटोनिनचा समतोल राखता आला पाहिजे कारण सेरॅटोनिन हॉर्मोन शरीराची मनस्थिती, भावना, आनंद आणि दुःखाची भावना ही स्थिर करतं। कारण शरीरात जर या सेरॅटोनिनची पातळी बिघडली किंवा या हॉर्मोन्सची कमतरता निर्माण झाली तर आपल्याला नैराश्य, तणाव आणि चिडचिडेपणा यांसारख्याच मानसिक आरोग्यांच्या समस्या उद्भवू शकतात। म्हणून हिवाळ्यात सूर्यप्रकाश जर का आपल्या शरीरापर्यंत पोहोचलाच नाही तर त्याचा थेट परिणाम म्हणून आपल्याला उदासीनता जाणवते। तर या सेरॅटोनिनचं प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही अंड्याचं सेवन भरपूर प्रमाणात करायला पाहिजे। याशिवाय चॉकलेट सुद्धा एक चांगला पर्याय आहे। चॉकलेटच्या सेवनाने तणाव आणि नैराश्य घालवण्यासाठी हे फायदेशीर ठरतं। तसंच पनीर आणि अननस यामध्ये सुद्धा सेरॅटोनिनला प्रोत्साहन देणारे फायदेशीर असं ट्रिप्टोफॅन असतं आणि याच्याच सेवनाने तुम्ही तुमच्या सेरॅटोनिनची पातळीही संतुलित राखू शकता। आता हिवाळ्यात आलेला उदासपणा दूर करण्याचे काही उपाय कोणकोणते आहेत ते सुद्धा समजून घ्या। हिवाळ्यात तुम्ही जास्तीत जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिलं पाहिजे जेणेकरून तुमच्या शरीराच्या सगळ्या प्रक्रिया या सुरळीत चालतील। तर बंदिस्त ठिकाणी न राहता किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही काही वेळेसाठी का होईना सूर्यप्रकाशात नक्कीच गेलं पाहिजे आणि थोडा वेळ तिथं चाललं सुद्धा पाहिजे जेणेकरून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल। याशिवाय तुम्ही आहारातून सुद्धा व्हिटॅमिन डी घेऊ शकता। यासाठी गाईचं दूध, अंडी, मासे, मशरूम, दही तसंच गहू, मका आणि बाजरी अशा पदार्थांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करणं गरजेचं आहे। याशिवाय उदासीनता घालवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करणं सुद्धा खूप गरजेचं आहे। जसं की व्यायाम करणं, डान्स करणं, शॉपिंगला जाणं, शिवाय तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटणं हा सुद्धा त्यावरतीचा उपाय आहे। यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही 8 तासांची झोप घेणं सुद्धा हे नितांत गरजेचं आहे। तर यांसारखेच नवनवीन विषय जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।